सांगाल. बघा, छत्रपतींच्या घराविषयी संजय राऊत बोलत आहेत, हे नेमकं कोणत्या अवस्थेत बोलत आहेत, मध्यधुंद अवस्थेत बोलत आहेत की त्यांच्या काय झालं आहे त्यांना नेमकं, आम्हाला समजाय मार्ग नाही. एक सामना वृत्तपत्राच्या मुख्य संपादक असलेला माणूस छत्रपतीच्या घराविषयी बोलताना बुद्धी गहाण ठेवून बोलतो की काही लक्षात येत नाही. राहिला विषय त्यांनी पुरावे द्यावं, ते छत्रपतींच्या घरात जन्मले हा अख्खा महाराष्ट्र माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी आम्ही युवक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाकडं पाहून आम्हाला जगण्याची झुंजण्याची सगळी प्रेरणा मिळते. त्यांच्याकडं पाहून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक कार्य उभा करतो. आणि त्या परिवाराविषयी बोलताना संजय राऊतांनी नेमकं काय करून बोलले ते आमच्या लक्षात नाही, आणि ते काय बोलले ते आमच्या तोंडून आम्हाला काढायचं नाही, पण याच्या गोष्टीचे निश्चितच परिणाम होतील. संजय राऊतांना आम्ही शिवप्रेमी माणसं निश्चितच रस्त्यावर फिरून देणार नाही, हे तेवढंच.